महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होते आणि संजय राऊतच्या बाबतीत तर सर्वांनाच माहीत आहे की शिवसेनेतले 40 जणही कंटाळून शिवसेनेमधून गेले ते संजय राऊतामुळे गेले आणि अजितदादा पवारही महाविकास आघाडीला सोडून जातील तर ते संजय राऊतमुळेच जातील. म्हणजे संजय राऊतच शिवसेना फोडायलाही जबाबदार आहे आणि शिवसेना महाविकास आघाडी फोडायलाही संजय राऊतच जबाबदार राहतील आणि त्याच्यामुळं त्यांची थोरवी मोठी आहे. हा शिवसेना फोडण्यातही त्यांचा मोठा वाटा. 40 जणांना घराच्या बाहेर काढलं आणि आता अजितदादालाही जर महाविकास आघाडीतून काढायचं असेल तर त्याच्यासाठी संजय राऊत निश्चितपणे त्या ज्यांचं ते ऐकतात म्हणजे मोठ्या साहेबांचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवारला बरोबर आयडियाने बाहेर काढतील. काय सल्ला संजय राऊत? नाही, संजय राऊत बरोबर जसं सांगितलेलं आहे तसं काम करतात हे संजय राऊतांनीच सांगितलं. मी फक्त एकाचंच ऐकतो, कोणाच्या बापाचं ऐकत नाही, शरद पवारांचंच ऐकतो. आता त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ते महाविकास आघाडी फोडतील आणि सगळं व्यवस्थित नियोजित पद्धतीनं करतात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला जरा फूट पडली आहे का? मजबूत आहे. मी जे सांगतोय तुम्हाला की हे सातत्यानं यांची एक पोटदुखी आहे. संजय राऊत बोलतात, संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला प्रसिद्धी मिळते, संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार येतो आहे, संजय राऊतांच्या माध्यमातून पक्षाचं काम चालू आहे, महाविकास आघाडीचं काम चालू आहे. ही एक पोटदुखी आहे आणि अनिल बोंडे यांना उत्तर देण्याची अद्याप ते मोठे झाले नाही. राऊत